नमस्ते मित्रांनो, मी आकाश कदम आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा एकदा निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहे। आज दिवस आहे 13 मे 2022। कन्सिस्टंट सेलिंग प्रेशर जर वनडे चार्टला गेला तर निफ्टी मध्ये आपल्याला कन्सिस्टंट सेलिंग प्रेशर आहे। गेले 29 एप्रिल पासून ते 12-11 मे च्या आसपास, म्हणजे टोटल 10 ते 12 दिवसानंतर कन्सिस्टंटली सेल ऑफ नंतर निफ्टी मध्ये आपण काय बघतो, निफ्टी एक ठिकाणी पॉज घेतलेले, पण मात्र आज डे कॅन्डलला पुन्हा एकदा रेड कॅन्डल क्रिएट केलेली आहे। आता सिंपल सायकोलॉजी आहे की काय झालं, आज नेहमीप्रमाणेच बायर्स ट्रॅप क्रिएट केला। बायर्स ट्रॅप म्हणजे काय, कन्सिस्टंटली सेल ऑफ नंतर मार्केटमध्ये आपल्याला एक पुलबॅक पाहायला मिळाला। पुन्हा एकदा कन्सिस्टंटली सेल ऑफ आहे, सेल ऑफ नंतर मार्केट काल क्लोज होतो निफ्टी साधारण 15,826 रुपयाच्या आसपास। आज ओपन झाली 200 पॉइंट प्लस 15,994 रुपयाच्या आसपास, आणि फर्स्ट कॅन्डल 5 मिनिटांची रेड कॅन्डल, सेकंड कॅन्डल त्याच्या अगेन्स्ट काय क्रिएट केल्या, दोन परत बुलिश कॅन्डल, तिथनं परत सेलिंग प्रेशर कन्सिस्टंटली। एक ट्रेंड नाही, एक ट्रेंड कुठेही पाहायला मिळालेला नाही। दिवसभर एक ट्रेंड पकडला, ट्रेंड कुठे घेतला, 15,888 च्या लो पासून निफ्टीने एक हाय अटेम्प्ट केला साधारण 16,080 च्या आसपास। सकाळीच मी प्रायव्हेट ग्रुपला मेसेज केला होता की 16,200 च्या अबोव्ह तुम्ही काय विचार करा की निफ्टी मध्ये बाईंग करण्याची अपॉर्च्युनिटीचा फाइंड आउट करणार असेल तर हा काय बायर्स ट्रॅप आहे। बायर्स ट्रॅप म्हणजे काय, तुम्हाला दाखवणार कुठे जाणार आहे, मी वरती चाललोय असं दाखवणार, तुम्ही यायला पाहिजे, तुम्ही बाय करायला पाहिजे। आणि तिथच खरी गेम स्टार्ट होते। सेम आज कंडिशन तशी घडली, पूर्ण बायर ट्रॅप एक कन्सिस्टंटली अपसाईडला घेऊन गेला। बाकी हेवी वेटेज स्टॉक बघितला, रिलायन्स वगैरे जर बघितला तर कन्सिस्टंटली वर घेऊन गेले। दुपारी 12:30-1 वाजताच्या आसपास पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं, कन्सिस्टंट सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं। परत एकदा जी लेवल टेस्ट केली ती म्हणजे 15,742 रुपयाच्या आसपास ती होल्ड केली आज क्लोजिंग बेसिसवर। हा मग मात्र आपल्याला हा जो सेल ऑफ झाला तो मात्र अटेम्प्ट करता आला असता का, नक्कीच करता आला असता। आपली 50 मिनिटची स्ट्रॅटेजी आहे निफ्टी मध्ये, 50 मिनिटची स्ट्रॅटेजी चा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे प्रायव्हेट पर्सन ना। जर 50 मिनिटच्या स्ट्रॅटेजीनुसार काम केला असता तर लो ब्रेक झाला, तर लो ब्रेक झाल्यावरच आपल्याला काय सेलिंग प्रेशर मिळालं होतं 15,924 या खाली तुम्ही छोटासा स्टॉप लॉस घेऊन टार्गेटसाठी प्ले केला असता तर नक्कीच आपल्याला आज बेनिफिट झाला असता। दिलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघायला पाहिजे। बुल स्टॅप, बियर ट्रॅप या गोष्टी घडत राहतात मार्केटमध्ये। तुम्हाला वाटतं एखाद्या स्टॉक मध्ये बाईंग झालं, 1-2 दिवसाच्या पूर्ण ट्रेंड मार्केटचा बघितला तर निगेटिव्ह आहे। निगेटिव्ह ट्रेंड मध्ये नक्कीच मार्केटमध्ये सध्या काय सुरू असणार आहे, काही जणांच्या पोझिशन अडकले असतील, काही जण पोझिशन ऍव्हरेज करण्याचा प्रयत्न करत असतील, बरोबर। त्यामुळे थोडंफार बाईंग आपल्याला मार्केटमध्ये दिसलं, पण जाताना परत काय दिसला, परत सेल ऑफ दिसला। 1 दिवसाच्या ट्रेंड किंवा निफ्टीचे तर पॉज झाले, तिथून असं लगेच डिसिजन तुम्ही घेऊ शकत नाही की बाबा चला इथंच या निफ्टीचा ट्रेंड रिव्हर्सल होईल। समजते मी काय म्हणालो, निफ्टी साइन क्रिएट करायला हवी की बाबा हा खरंच इथून एक ट्रेंड रिव्हर्सल होईल। त्या टाइप्स ऑफ सेटअप ना काहीतरी त्यानं क्रिएट करायला हवा। आपण आपला सेटअप ज्याच्यावर आपण काम करतो तो सेटअप पाहायला पाहिजे, बरोबर का। तर निफ्टीचा प्रिव्हियस लो आहे 15,689 रुपयाच्या आसपास, 15,671 रुपयाच्या आसपास। आता ती होल्ड झाली ही प्राइस तर ठीक आहे, नसेल तर मात्र ह्या लोच्या अगेन्स्ट काय बघणार, पुन्हा एक अटेम्प्ट लो बघणार। का मार्केट स्ट्रक्चर नुसार एक गोष्ट लक्षात येते, काय लक्षात येते, इथनं सेल ऑफ स्टार्ट झाला
कन्सिस्टंटली सेल ऑफ पहिला स्विंग लो परत वरती गेला, नवीन एक लो क्रिएट केला, परत वर गेला, परत ट्रॅप 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 ट्रॅप, या लोच्या अगेन्स्ट हा जो लो अटेम्प्ट झाला त्या लोच्या अगेन्स्ट नवीन लो इथं अटेम्प्ट झाला. पुन्हा निफ्टी वरती गेली, पुन्हा सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. आता या लोच्या अगेन्स्ट एक नवीन लो आपल्याला नक्कीच पाहायला मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे ऍज पर स्ट्रक्चर नुसार. डिपेंड्स अपॉन मार्केट कंडिशन. असं म्हणत नाही की मी असंच हा इथून इतका मोठा लो लागला एवढा मोठा लो लागेल, सांगू शकत नाही. राऊंड फिगर कडे जाऊ शकाल, म्हणजे 15,500 पर्यंत जाऊ शकाल, येऊ शकत. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर पाहाल बघितलं तर निफ्टी काय आहे, कन्सिस्टंटली सेलिंग प्रेशर आहे निफ्टी मध्ये. रिसेशनचं टेन्शन आहे, इन्फ्लेशनचं टेन्शन आहे. तर सांभाळून प्ले करा. एक दोन तीन दिवस मार्केटमध्ये ट्रेड नाही केलं तर काही टेन्शन नाही आहे. थोडस वेट अँड वॉच, मार्केट काय आपल्याला साइन क्रिएट करतो त्याच्यानंतर आपण पुढे ट्रेड करू शकतो. टेलिग्राम चॅनलला मी अपडेट करीनच.